नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहोत चरादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेच्या वतीने दादर येथील कामगार स्टेडियमवर पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडले, ज्याचे उद्घाटन दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय दुग्धशाळा कर्मचारी, अधिकारी, दूध वितरक, वाहतूकदार व शेतकऱ्यांच्या राज्यातील पहिले राज्यव्यापी अधिवेशन राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने दादर येथील कामगार कल्याण मंडळाच्या कामगार स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले होते. अशा या अधिवेशनाचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते, तर अन्य मान्यवरांमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे संचालक अशोक पराडकर, रामराजे भोसले, सुनील कळेकर, शिवाजी वाडेकर, वरळी दुग्धशाळेचे पीडी खंडागळे, सुधीर कोडक, संभाजीराजे पाटील आदींसह शासकीय दुग्धशाळेचे राज्यभरातील सुमारे 2000 कर्मचारी या अधिवेशनात सहभागी झाले होते. यावेळी बोलताना नामदार एकनाथ खडसे यांनी बंद दुग्धशाळेतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे संरक्षण सरकार करेल अशी ग्वाही दिली. महाराष्ट्रामध्ये शासकीय दुग्धशाळांमध्ये गेले कित्येक वर्षापासून कार्यरत असलेले कर्मचारी जे कायम झालेले आहेत, काही ते अशामध्ये काही होते की जे कायम झालेले नाहीत पण वर्षावर्ष काम करत आहेत, आणि अशांच्या संदर्भामध्ये हळूहळू या डेअरीज बंद व्हायला लागल्यामुळे नोकरीचा संदर्भामध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचं एक चित्र आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये जवळपास 32,000 आसपास कर्मचारी या डेअरींमध्ये होते. ही संख्या आता 8-9,000 आसपास आलेली आहे, आणि त्यांना भीती आहे की हे कमी आणखी होतील काय. पण राज्य सरकारने दुधाच्या संदर्भात एक विस्तारित कार्यक्रम हाती घ्यायचं ठरवलेला आहे, आणि त्यामुळे जिल्हा पातळीवरचे दूध संघ जे राज्य सरकारच्या मालकीचे आहे अशांच्या संदर्भात नूतनीकरण करणं, परत दुधाच्या संदर्भातल्या व्यवस्था गाव पातळीपर्यंत करणं, ज्या आरेच्या व्यवस्था आहेत त्या मुंबईसारख्या शहरामध्ये अधिक मजबूत करणं, त्यापासून बाय प्रॉडक्ट तयार करणं आणि या माध्यमातनं अधिक चांगल्या रीतीनं सक्षम करणं, हे डेअरी चालल्या पाहिजे अशा व्यवस्था करत असताना या ठिकाणी कोणताही कर्मचारी हा नोकरीतनं कमी होणार नाही याची काळजी घेणं. कारण ज्यावेळेस विस्तार करायचा ठरलं तर नवीन माणसं भरले जातील, आहे त्यांना कमी केला जाणार नाही. उलट जे काही कर्मचारी या ठिकाणी आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा अन्य ठिकाणी डेअरीमध्ये घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार. दुग्धशाळा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत तसेच दुग्धशाळेच्या जमिनीबाबत बोलावलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या या पहिल्या अधिवेशनात नामदार एकनाथ खडसे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने हे अधिवेशन खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचं आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी या प्रसंगी म्हटलंय. सर्वप्रथम मी त्यांचा आभारच मानेन की कर्मचाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि दूध वितरक यांच्या प्रतिनिधींच्या पहिल्या अधिवेशनाला ते आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या डेअऱ्यांच्या जागा ज्या आहेत ह्या आम्ही विकणार नाही. जे महाराष्ट्राला काळजी होती की या जागांचं काय, त्यांनी ठाम उत्तर दिलं की विकणार नाही. दुसरं असं उत्तर दिलं की कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्यापासून वंचित न करता उलट आम्ही उत्पादन वाढवत आहोत आणि मशिनरी नवीन अध्यायवत जे आहेत ते त्या ठिकाणी सगळ्याच डेऱ्यांमध्ये हळूहळू त्या ठिकाणी वाढवू आणि प्रगती करू. त्यामुळे आम्हाला जो आहे तो खरं तर कर्मचाऱ्यांची गरजच लागणार आहे, त्यामुळे कोणाला जाणार नाही. त्यामुळे तमाम सगळ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा आजचा आनंदाचा दिवस आहे की त्यांना थेट नामदारांनी आणि त्या खात्याच्या मंत्र्यांनी, मिनिस्टर्सनं उत्तर दिलं की तुम्ही काळजी करू नका. त्यामुळं आमचं या आजचं अधिवेशन 8-9,000 कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचं, त्याचप्रमाणे वितरकांचं आणि शेतकऱ्यांचं दिलासा देणारं आणि यशस्वी झालं असं. कॅमेरामॅन किशोरसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करिता. आपल्या भागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा, आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 172 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवर्णी प्रभा, मुंबई 4008.
आमचा दूरध्वनी क्रमांक 6533121 किंवा 9322860153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।